तुमच्या अंतकरणामध्ये एवढा आनंद पाहिजे, एवढा आनंद पाहिजे की तुम्ही जिथं जाल तिथलं वातावरण आनंदानं भरून निघलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्र षडदर्शना गिवसितान कळे परात्मा, तो केविमी मतिल वाल्प विवेक कंसे, वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तु, वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला आजचा हा सत्संग श्रीमान सद्भक्त आबासाहेब मते आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या आमच्या शिष्य आहेत जिजाबाई मते यांनी आयोजित केलेला आणि त्यांचा चिरंजीव सागरमध्ये यांनी आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली फलटणकर पिढीची जी शिष्यगादी आहे बांधकर, त्या बांधकरची आज देपूजा प्रसाद वंदन आज आपल्या सर्वांना या सत्संगानिमित्त करायला मिळालेलं आहे. प्रसाद वंदन करायला मिळालेलं आहे, त्याचबरोबर आज आपल्याला आचारा विचाराचं काही देण आपल्याला मिळणार आहे. ज्या आचार विचारानं आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करू शकतो, आपण बदल करू शकतो, एखाद्याचा आचार बघितल्यानंतर आपला आचार बदलतो, एखाद्याचे विचार ऐकल्यानंतर आपले विचार बदलत असतात आणि जीवनामध्ये एक प्रकारचं परिवर्तन घडत असतं. आणि आज ते परिवर्तन घडण्यासाठी श्रीमान सद्भक्त सागरमते यांनी मला दिलेला विषय असा आहे, आनंदी कुटुंब. आपलं हे कुटुंब आनंदी राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे, याचे विचार मी आज तुम्हाला देणार आहोत. जीवनामधला जीवन जगत असताना जीवनातला प्रत्येक क्षण आपण आनंदानं जगतो का? प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आपण आनंदानं जीवन जगतो का? जीवन जगून झालं का जगायचं राहिलंच, का जगायचं बाकी आहे? आता इथून पुढं आम्ही ठरवलं होतं 2024 आनंदानं जीवन जगायचं. जानेवारी गेली, फेब्रुवारी गेली, आता इथून पुढं ठरवायचं. आपण प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस हा आनंदानं जगतो का, याचा आपण कधी विचार केला का जगायचंच राहिलं? वय किती झालं? 50 वर्ष. 50 वर्ष जगायचीच राहून गेलेली. काय जगलं? काही नाही. लहान मुलं ज्यावेळेस जेवण करत असतात, त्यावेळेस ज्यावेळेस जेवण करत असतात त्यावेळेस अर्ध ताटामध्ये असतं, काला म्हणा, भात म्हणा किंवा भाकरीचे तुकडे म्हणा, आपण मुदा करून देतो. दिल्यानंतर अर्धे ते पोटामध्ये टाकतात, अर्धे ताटामध्ये असतात आणि अर्ध ताटाच्या खाली कण पडलेले असतात. ज्यावेळेस जेवण करताना अर्धे ताटात मध्ये असतात, अर्धे पोटामध्ये असतात, अर्ध्या ताटाच्या खाली असतात, ईश्वरानं आनंदाचे क्षण तुमच्या ताटामध्ये वाढलेले आहे, परंतु तुम्हाला ते आतमध्ये टाकता आले नाही. अर्धे आत पोटामध्ये टाकले, अर्धे ताटामध्ये टाकले, अर्धे ताटाच्या खाली वाया गेले. जीवन जगत असताना आपलं सुद्धा असं घडतं का?
परब्रह्म परमेश्वराने तुमच्या ताटामध्ये आनंदाचे क्षण वाढलेले, पण तुम्ही ते वाया घालवले. अरे ते वाया घालवले, ते क्षण तुम्हाला पुन्हा वेचता येतात का? आनंदाने ते ताटातले क्षण आपण चघळतो का, खातो का, पोटामध्ये टाकतो का? जसं जसं वय वाढेल ना, तसं तसं सांडण्याची प्रक्रिया ही क्वांटिटी कमी होत चालते. कमी व्हायला पाहिजे, आणि जर कमी होत नसेल तर तो आमचा दसमुसळेपणा आहे. नियतीनं तुम्हाला कशामध्ये कमी गेले नाही. आपण परब्रह्म परमेश्वराने आनंदाचे दिलेले क्षण आम्ही वाया घालतो, त्याचं महत्त्व आम्हाला कळत नाही. तुमच्या ताटामध्ये वाढलेले, तुम्हाला ते घेता आले नाही. पोटामध्ये तुम्ही किती टाकले, या विचारामध्ये तुम्ही किती टाकले, डोक्यामध्ये किती टाकले, ताटामध्ये किती ठेवले, खाली किती वाया घातले, याचा विचार आपण कधी करत नाही. तुम्ही घरामध्ये डायनिंग टेबलवर बसलेले असाल, चांगल्या जागेवर बसलेले असाल, तिथं काही फारसं सांडायचा किंवा पांगण्याचा काही प्रसंग येत नाही. चला वनभोजन करू आपण. मळ्यामध्ये तुम्ही गेलेले आहे आणि मळ्यामध्ये गेल्यानंतर शेतामध्ये तुम्ही बसलेले आहे. खाली शेती आहे, माती आहे, तुम्ही पत्रावळी टाकलेली आहे, पेपर टाकलेला आहे, त्याच्यावर बाजरी भाकर ठेवलेली, चटणी ठेवलेली, ठेसा ठेवलेला आहे. आणि ठेवलेलं असताना तुम्ही जेवण करायला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्ही खाली असलेली माती ती तुम्ही पोटामध्ये टाकत पोटामध्ये तुम्ही टाकत नाही. समोर माती पण आहे, जेवण पण आहे. समोरची माती जर तुम्ही पोटामध्ये टाकत नाही, वाळू म्हणा कण म्हणा, ते जर पोटामध्ये टाकत नाही, जेवताना जर तुम्ही असं करता, तर जगताना तुम्ही माती डोक्यामध्ये का टाकता? जेवताना जर असं व्हायला पाहिजे, तुम्ही कण अन्नाचे कणच तुम्ही शरीरामध्ये टाकता, जगताना असं का होत नाही, याचा कधी विचार आपण केलाय? जगताना उलट तुम्ही माती तुम्ही डोक्यामध्ये जास्त टाकता, शरीरामध्ये वाळूचे कण जास्त टाकता, नको असलेलं खाता, जेवताना नको असलेलं तुम्ही खात नाही, मग जगताना नको असलेलं तुम्ही का खाता? एक व्यक्ती मुंबईला निघाला. निघाल्यानंतर सगळे सकाळी आंघोळ वगैरे केलेली आहे, फ्रेश झालेला आहे, सुटकेस घेतलेली आहे, शिदुरी घेतलेली, मोबाईल घेतलेला आहे, चार्जर घेतलेला आहे, बसस्टँडवर पोहोचलेला आहे. बसस्टँडवर पोहोचल्यानंतर वेळेवर गाडी आलेली, गाडी आल्यानंतर वेळेवर सीटही त्याला भेटलेलं आहे, सीट भेटल्यानंतर जागाही त्याला व्यवस्थित भेटलेली आहे. परंतु एक गोष्ट अशी घडली की जवळचा व्यक्ती सारखा इरिटेटिंग करतोय, सारखं फोनवर बोलतोय, ते मात्र त्याला जमलं नाही. किंवा गाडीचा आवाज खडक 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 खडक, गाडीचा आवाज येतोय, 10 गोष्टी मनासारख्या घडल्या, परंतु एकच गोष्ट मनाविरुद्ध घडली. असलेला 10 गोष्टीचा घडलेल्याचा आनंद त्याच्यावर सगळ्यावर विरजण पडलं. 10 गोष्टी तुमच्या मनासारख्या घडलेल्या आहेत, परंतु एक गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली आणि घडल्यानंतर तुम्ही अनबॅलेन्स झाले, तुमचा आनंद हरपून गेला. 10 गोष्टी मनासारख्या घडल्या, त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष गेलं नाही, परंतु एक गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली, त्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतून बसलात. इतके तुम्ही कमजोर आहात का? जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी तुमची ओळख नाही, परिचय नाही, काही नाही, तरी तुम्हाला तो दुःख देऊन गेला. दुःखाला एवढं कॅज्युअली तुम्ही घेऊ नका.
दुःखाला एवढं सहज तुम्ही घेऊ नका, कोणी यावं आणि तुम्हाला दृष्टी देऊन जावं, एवढे कमजोर आहात का तुम्ही? कुणी काय करावं, सकाळपासून मला करमतच नाही, माझं डोकंच दुखतं, माझं गुडघेच दुखते, माझं हेच दुखतं, आणि तुम्हाला असं बोलला, तुम्हाला तसं बोलला, काल त्यांनी माझ्याशी असं वागला, एवढे कमजोर आहात का तुम्ही की समोरच्या व्यक्तीनं यावं आणि तुम्हाला दृष्टी देऊन जावं, दुःखी करावं? तुम्ही सर्व समर्थ परमेश्वराचे भक्त आहात, सर्व समर्थ परमेश्वराशी तुमचं नातं आहे, म्हणून मनामध्ये पक्क ठाम निश्चय करायचा की आम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही. जीवन म्हणजे काय हो, लाडू आहे बुंदी, जीवन म्हणजे बुंदी लाडू नाही. लाडू जर घेतला, खाल्ला, ताटामध्ये जर ठेवला, ते फारसं काही पांगत नाही किंवा काही फारसं त्याला प्रॉब्लेम येत नाही. पण जीवन एक म्हणजे बुंदी, बुंदी जर घेतली तर खाताना ती काही पडल, तोंडातून काही पडल, काही ताटातून इकडं तिकडं पडेल. तसं जीवनाचा प्रवास करत असताना जीवनाच्या वळणावर अनेक वेळी वाकडी वळणं येणार आहे, दुःख तुम्हाला प्राप्त होणार आहे, परंतु लाडू सारखे ते पक्के तुम्हाला धरता आले पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला उपाय करता आला पाहिजे, अनबॅलन्स तुम्हाला होता नाही आलं पाहिजे. आवाज येतोय, फोनवर बोलतोय, त्याच्यातून तुम्ही पर्याय काढू शकतो ना, कानामध्ये बोळे घाला, तुमचा आनंद अर्पू शकत नाही, ऐक नाही, तुम्हाला दुःख प्राप्त होऊ शकत नाही. 10 गोष्टी मनासारख्या घडल्या, त्या गोष्टीकडे लक्ष द्या, 11व्या गोष्टीकडे का लक्ष देता? मग आपल्याला प्रत्येक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जर आनंदी जर राहायचं असेल, आपलं कुटुंब जर आनंदी राहायचं असेल, त्यासाठी कृतज्ञता हवी. आपण कृतज्ञ आहोत का ईश्वराबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल, आईवडिलाबद्दल, गुरुबद्दल, संस्कृतीबद्दल, निसर्गाबद्दल, भावाबद्दल, बहिणीबद्दल, कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो? आपण कृतज्ञ आहोत का? तुम्हाला एखाद्यानी जालन्याला नेऊन सोडलं, आता सोडल्यानंतर तुम्ही त्या ड्रायव्हरला पैसे वगैरे देऊन टाकले, पैसे दिले, पैसे दिल्यानंतर तुम्ही त्या ड्रायव्हरनी तुम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून जिवंत नेऊन सोडलं, त्याबद्दल तुम्ही काही दिलं का? काय दिलं तुम्ही त्यांना, त्याबद्दल उपकार केले का नाही? पैसे दिले त्याला, नेऊन सोडलं पुण्याला, नेऊन सोडलं मुंबईला, नेऊन सोडलं, पैसे दिले त्याला, उपकार केले का? अहो पण तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून जिवंत नेऊन सोडलं ना, त्याबद्दल तुम्ही साधे धन्यवाद द्यायला सुद्धा तयार नाही, इतका आपण कॅज्युअली जगतो, इतका आपण संकुचित वृत्तीनं जगतो. साधा धन्यवाद म्हणून शब्द द्यायला काय तुम्हाला जड आहे का? काय त्याला पैसे लागतात का? एवढं आम्ही कृतज्ञ आहोत, केलेल्या उपकाराची जाणीव नाही आपल्याला. तुम्हाला आज घडवण्यामध्ये मडवण्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या व्यक्तीची साथ असते. मुंबईची 2-4 मुलं मला भेटायला आली, सगळी अन्य मुलं, फक्त त्यातला एक त्याचे आई वडील उपदेशी होते, म्हणे बाबा तुमचं क्रोधावरचं प्रवचन आम्ही ऐकलं, 3 लाख व्ह्यू झाले त्याला. मी तर म्हणतो सगळ्यात जास्त ते क्रोधावरच्या प्रवचनाला व्ह्यू आहे, बाकी मी बरेच जणांचे बघितलेत, कोणाचे एवढे 1.5-2 लाखच्या आसपास गेलेले, ते ऐकलं म्हणे बाबा, आणि आम्ही आमच्या 100 वेळा ते प्रवचन ऐकलं, आणि ऐकल्यानंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल आमचा घडला, आम्ही शांत झालो,
आणि जर आम्ही ते प्रवचन जर ऐकलं असतं तर आम्ही एका जणाचा खून करणार होतो, जेलमध्ये जाणार होतो, आणि त्याच्यापासून आम्ही वाचलो. एवढं परिवर्तन त्याच्यामुळे झालं. म्हटलं म्हणून आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो. म्हटलं तुम्ही भेटायला आले त्याबद्दल धन्यवाद. परंतु मला एक सांगा, म्हटले माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आहे, माझं प्रवचन ऐकल्यामुळे तुमच्या विचारामध्ये बदल झाला, जीवनामध्ये बदल झाला, परंतु ज्यांनी हे प्रवचन या मानवाव यूट्यूब चॅनलवर टाकलं त्यांना तुम्ही विशेष हे करून फोन केला का? श्रीमान सद्भक्त सागर मते म्हणे बाबा त्यांनी केला. त्यांनी जर टाकलं नसतं तर तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं, आणि तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं, तुमच्या विचारामध्ये बदल झाला नसता, आचारामध्ये बदल झाला नसता, आणि तुम्ही जेलमधून वाचले नसते. त्यांना तुम्ही पूर्ण चुकले मी असं म्हणत नाही, परंतु एका अर्थानं थोडेफार तुम्ही चुकलेलेच आहात. ज्या व्यक्तीनं हे यूट्यूब चॅनलवर टाकलं त्या व्यक्तीला साधा तुम्ही धन्यवादसुद्धा म्हणायला तयार नाही, म्हणायलाच पाहिजे. तरच तुम्ही आनंदी जीवन जगू शकता, आनंदानं तुम्ही जीवन जगू शकता. कृतज्ञता आपल्याला हवी. मेल्या मुर्द्यासाठी भरपूर केलं ना, हाय का काही ना त्याला गण दिवस रात्र राबतं त्यासाठी गण करते ना, काही उपकार आहे का? अशी भाषा नंतर निर्माण होते. तुम्ही बाहेर थकून मागून आलेले आहेत आणि आल्यानंतर लगेच पत्नी चहा घेऊन येते, वा धन्यवाद, ती खुश तुम्ही खुश. नाही तुम्ही बाहेरून थकून मागून आलेले आणि पोराला ये फी लागते बरं का, द्या 1000 रुपये, झालं का सुरू तुझं? आणि त्याला सहलीला जायचं बरं का, द्या 2000, मला या नाहीचं बरं का, द्या 1500. ते आजूच वैतकून आलेलं असतं, आई दा आलेला आजूच वैताक सुरू होऊन जातो. थकून मागून आलेलं आहे, लगेच पाणी देणं, चहा देणं, आणि पतीनं वा शाबास धन्यवाद. कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता प्रत्येक गोष्टीविषयी, घरामध्ये घडलेल्या घटनाविषयी जर तुम्ही जर व्यक्त केली तर तुमच्या जीवनामध्ये हा आनंद फुलू शकतो, आनंद टिकू शकतो, आनंद राहू शकतो, एरवी नाही. मग त्यासाठी काय काय गोष्टी हवीत मी एक सुंदर लीला सांगणार तुम्हाला. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी स्वामींच्या सन्निधानामध्ये साधा, लामायसा, रत्नमाणिका तीन स्त्रिया असतात. एक दिवशी स्वामी साधा, लामायसा, रत्नमाणिकेला म्हणतात, जा तुम्ही पिंपळगावाला जा पुढे. हे मागीला कडून येईल, तुम्ही पुढे जा म्हटले, आम्ही मागीला कडून येईल. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. स्वामींनी त्यांना पुढे का पाठवलं? कारण तीन स्त्रियांसोबत एकटा पुरुष शोभून दिसत नाही. स्वामीसुद्धा त्या काळातली जी सिच्युएशन होती, त्या काळातले व्यवहार जे होते ते पाळायचे. साधा, लामायसा, रत्नमाणिकेला स्वामींनी पुढं पाठवलं आणि सांगितलं, हे मागीला कडून येईल, आम्ही मागीला कडून येईल म्हटले, तुम्ही जा, सायंकाळच्या वेळेला आम्ही येऊ. साधा, लामायसा, रत्नमाणिका पिंपळगावला गेली आणि गेल्यानंतर साधेनं पुढं गेल्यानंतर सडा संमार्जन घातलं, चौक रंगमाळिका भरल्या, गुरुवाते भरुणके भरुणी मागितले. महादेवाचा जो पुजारी होता गुरु त्याला एक मडकं भरून मागितलं आणि स्वामींसाठी उष्णोदक ठेवले, गरम पाणी ठेवलं. सायंकाळ झाली, स्वामी यायला तयार नाही, त्यावेळेस लामाईसा रत्नमाणिका म्हणायला लागले, हे काय बाई, स्वामींनी आम्हाला पुढं पाठवलं, अजूनही यायला तयार नाही, ईश्वर खोटं बोलत असतात, देव कुठं खोटं बोलते, देव खोटं बोलतात म्हटले. साधेनं ऐकलं, गप असा हो,
ईश्वर आहे, माझा ईश्वर कधी खोटं बोलणार नाही म्हटले, देव कधी खोटं बोलत नसतो असं म्हटल्या बरोबर स्वामी तिकून आले. पाहो 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 माझे गोसावी आले, साधेला आनंद झाला माझे स्वामी आले. मी म्हटलं होतं ना ईश्वर कधी खोटं बोलत नाही, तुम्ही मेले नांडा काही आरोप करतात. ज्याची श्रद्धा भावना नसते ना तो खोटं बोलत असतो, ज्याची श्रद्धा भावना नसते ना ईश्वरावर तो तसंच म्हणत असतो लामाईचा रत्नमाणिकासारखं. साधेचा दृढ विश्वास होता माझे स्वामी येणार म्हणजे येणार, स्वामी आलेले आहे. आल्यानंतर साधा धावत पळत पुढे गेलेले आहे आणि गेल्यानंतर स्वामींनी बघितलं की सडा टाकलेला आहे. लीला लक्ष देऊन ऐका बरं का. स्वामी म्हणतात बाई सडा का घातला. जी जी गोसाव्यावरी रज उडे, जी जी आपल्या स्त्री चरणावर धूळ उडाली असती म्हणून सडा घातला. सौकरंग मालिका कवनाकारने घातली जी जी आपल्यासाठी. सात श्रृंगार वगैरे कोणासाठी केला, आपल्यासाठी. आई ये पदारी ये प्रेम आहे. गुरुवाते भरून के भरून मागितले उष्णोदक आपने आला गे. जी जी आपल्यासाठी. स्वामी असण्यावर विराजमान झालेले, बाईसानी चरण क्षालन करत आहे, स्वामी प्रसन्न झालेले आहे. आणि स्वामी बाईसाला म्हणतात बाई सडा कवने गातिला. जी जी साधे ना. चौकरंग मालिका कवने वरिले. जी जी साधे ना. गुरुवाते भरून के कवने मागितले. जी जी साधे ना. काय सुंदर शब्द उच्चारले. त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई साधे सप्रयोजके असती येथीच्या उपयोगा जाती. स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात बाई साधे सप्रयोजके असती, प्रयोजनासाठी ज्या वेळेला जे काम करायला पाहिजे त्यावेळेला तेच करणे. पहिला पॉइंट. दुसरी गोष्ट साधेचा स्वामींनी उच्चार केला बाई साधा कुशळ आहे. आणि तिसरी गोष्ट साधेविषयी स्वामींनी सांगितलं येथीच्या उपयोगा जाती, ही आमच्या उपयोगाला जाती. आता तीनही गोष्टी आपण बघणार आहोत. आता तुम्हाला कोणतंही काम जर करायचं जर असेल तर तुमच्याजवळ काय पाहिजे, काय पाहिजे सांगा बरं. तुमच्या जीवनामध्ये उत्साह पाहिजे करण्याची. चाल ना जाऊ ना, आज कुंभे पडला कार्यक्रम आहे, जाऊ ना पाहू ना. अरे एवढं जाडून घे ना करू ना. आमचा एक शिष्य आहे त्याला म्हटलं अरे आमकं काम जाडून घे बरं तेवढं. हो म्हणतो तो, नाही म्हणत नाही. थोड्या पाहिजे झाडलं का रे. नाही ना बाबा लक्षच नाही राहिलं. गाडी पुसून घे ना. नाही म्हणत नाही. हो बाबा करतो. आणि निघायचं म्हणलं अरे गाडी पुसली का. गाडी पुसलेली असतील काहीच नसत. तुमच्या कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये उत्साह पाहिजे. काय पाहिजे? उत्साह पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये जर उत्साह जर नसेल तर समजायचं की रे एक तर त्याचं शरीर रोगीट आहे किंवा मन रोगीट आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, जबरदस्त पॉइंट आहे. एक तर त्याचं शरीर रोगीट आहे किंवा मन रोगीट आहे. माणसाच्या जीवनामध्ये मान मिळण्याची आशा दुरापास्त झाली म्हणजे माणूस निराश होतो आणि त्या निराशेचा परिणाम नैराश्यामध्ये होतो आणि नैराश्याचा परिणाम चिंतेमध्ये होतो आणि चिंतेचा परिणाम म्हणजे त्याचं मन आणि शरीर रोगीट बनतं. इकडी सगळ्यात महत्त्वाचा विषय उत्साह. मान मिळण्याची आशा दुरापास्त झाली, कोणी त्याला मानत नाही. अशा माणसाला कोण मानणार आहे जे कसल्याच कामाचा नाही. तुम्ही एखादं झाड लावलं, गुलाबाचं झाड लावलं, तुम्ही शेतकरी सगळे, आणि त्या झाडानं जर फूल नाही दिलं तर उपटून काय करा तुम्ही. हे काही कामाचं नाही. त्या झाडानं जर फळ नाही दिलं तर उपटून फेकून टाकता. एखाद्या जीवनामध्ये उत्साह नसेल, मान मिळण्याची आशा दुरापास्त झाली म्हणजे तो निराश होतो. साहजिक त्याला मान मिळत नाही मग तो निराश होतो. नैराश्याचा परिणाम
निराशेचे परिणाम निराशामध्ये होतो, निराशाचा परिणाम चिंतेमध्ये होतो. सारखं विचार करणे मग असं कवतो असं का होतं, चिंता आणि चित्ता फारसा फरक आहे का? एक शेवटी जाळते आणि एक आयुष्यभर जाळत राहते. ऐकली, चिंता म्हणजे तुम्ही आता हे भांडय, चिंता म्हणजे एखादी गोष्ट अशी धरून ठेवणे, तांब्याचं भांडय आणि तुम्ही घासायला घेतलं, नुसतं एका हाताने धरून ठेवलं तर होईल का? साप होईल का ते? चौ बाजूनं त्याला काय करावं लागेल? घासावं लागेल, तेव्हा ते साप होईल. चिंता म्हणजे एखादी गोष्ट धरून ठेवणे, मला असंच वागला, माझीशी असंच वागला, असंच वागला, तसंच वागला, मी त्याला पाहिल्याशिवाय राहणार नाही, पाहिल्याशिवाय राहणार नाही. अरे सोडणार ना, ते घालून कितीतरी पाणी होऊन गेलं ना, तुला घालून ते पाणी राहिलं का? आम्ही आपला आनंद अर्पण घेतो त्याच्या पाठीमागचं कारण असं असतं, आम्ही त्या मोमेंटमध्ये नसतो. एक तर आम्ही भूतकाळामध्ये जगत असतो किंवा भविष्यकाळामध्ये जगत असतो, वर्तमान काळामध्ये आम्ही नसतो. वर्तमान काळातला क्षण आम्ही एन्जॉय करत नसतो, भूतकाळात विचार करत असतो, तुम्हाला असं बोलला, तो तसं बोलला, है की नाही? की भविष्यकाळामध्ये विचार करत असतो, माझं कसं होईल, माझं कसं होईल, लयच गुडघे दुखते, लयच कंबर दुखती, लयच पाठ दुखती, अरे काय रोगी टे सदा कधी आलं तर तेच. ऐकिन, एक तर तुम्ही भूतकाळामध्ये असता किंवा भविष्यकाळामध्ये असता आणि त्यामुळं तुमचा वर्तमान काळ खराब करून टाकता. वर्तमान काल में जीने की कला. चिंता म्हणजे एखादी गोष्ट सारखी धरून ठेवणे आणि धरून ठेवल्यानंतर त्याच्यावर विचार विनिमय करणे, ते महत्त्वाचं असतं. विचार केला पाहिजे आपण की बा हे असं का होतं, सोडून दिलं पाहिजे ती गोष्ट. डोक्यामध्ये मला सांगा, घाणेरडा कचरा जर भरून ठेवला, गंगेचं वातं निर्मळ पाणी आहे, तुम्ही पिऊ शकता, तहान बुजू शकता, आणि गटारीमधलं आहे की नाही? तसं डोक्यामध्ये घाणेरडे विचार जर आपण साठवून ठेवले तर त्याचा वास आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये उत्साह असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि उत्साह जर नसेल तर त्याचं मन आणि शरीर रोगीट बनतं, आणि मन आणि शरीर रोगीट बनलं कशावरून ओळखायचं? त्याच्या बोलण्यावरून. काव काय चाललं, दिसत नाही का? काव काय करता, दाड्या करतो. काव कुठे चालले, वासनात चाललो. मग आम्ही त्याला गमतीनं म्हणत असतो का, तब्येत तर ठीक आहे ना? कारण ज्यावेळेस तब्येत ठीक नसते त्यावेळेस मनुष्य व्यवस्थित बोलत नसतो. मग तब्येत दोनच गोष्टींना ठीक नाही, एक तर शारीरिक, दुसरी मेंटली, आहे की नाही? एकाला हॉर्न वाजवलं भलतं बडबड करत राहिलं, हे गपच राहिलं, हसू राहिलं, म्हणजे त्याची गोष्ट काही मनावर घेतली नाही. समोरच्या व्यक्तीची गोष्ट तुम्हाला मनावर घ्यायची की नाही घ्यायची हे तुमच्यावर अवलंबून आहे, आहे की नाही? मग शरीर आणि मन रोगी बनलं, तुमच्या जीवनातला उत्साह संपला म्हणजे आनंद संपला. बाई साधे सप्रयोजके असती, पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे साधेच्या जीवनामध्ये उत्साह आहे. हे करावं ते करावं अमक करावं, स्वामी येणार आहे, स्वामी येण्यासाठी उत्साह होता म्हणून सडा संमार्जन घातलं, सौकरंग माळिका भरल्या, स्वामींसाठी भरणुकं भरून मागितलं, आहे की नाही? ज्या वेळेला जे करायला पाहिजे त्यावेळेला तेच करणे. परमपूज्य आदरणीय श्रद्धेय जाधवजीचे मोठे बाबा वेरूळला असताना भक्त मंडळी तुमच्यासारखी दर्शनाला आलेली होती. दर्शनाला आलेली असताना सर्वांनी दंडोत वगैरे केले आणि केल्यानंतर एका ठिकाणी नारळं होती आणि एका ठिकाणी डांगरं होती. आता बाबा आसनावर बसलेले होते, भक्त मंडळी दंडोत करून निघणार होती, आणि बाबांनी शिष्याला खुनवलं, खुनवल्यानंतर ते डांगर घेऊन आलं. आता तिथं काय गरजेचं होतं, नारळ देणं गरजेचं होतं, ते डांगर घेऊन आलं. बर भक्त हुशार, भक्तांनी काय केलं, ओटी समोर केली, बाबा हेच द्या.
हाच प्रसाद म्हणून द्या. बिघडलेली गोष्ट सुधरू जाणणे ही कुशलता. बिघडलेली गोष्ट सुधरू जाणणे ही झाली कुशलता. असलेली गोष्ट बिघडून टाकणे ही झाली अकुशलता. बाई साधे कुशल आहे की नाही? बिघडवलेली गोष्ट बिघडली गोष्ट कुठं? डांगर घेऊन आलं. सुधारली गोष्ट कोणी? भक्तानी सुधारली. आणि ते म्हटलं असं हे काय बाबा हे काय येडे मग हे अकुशल आणि ते अकुशल त्याच्यात की नाही? ज्या वेळेला जे काम करायला पाहिजे त्यावेळेला तेच करणे. पती थकून मागून आलेला आहे, त्याला ताण लागलेली, चहाची आवश्यकता आणि हे जेवण घेऊन येती ऐकिन. बिघडलेली गोष्ट ऐकिन. ज्या वेळेला जे करायला पाहिजे त्यावेळेला तेच करणे. पण हे केव्हा शक्य होतं? तुमच्या अंतःकरणामध्ये स्नेह असेल तर, तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर. भाई साधे सप्रयोजके असती येथीच्या उपयोगा जाती. दुसरी गोष्ट, साधेच्या ठिकाणी कुशलता होती. कुशलता म्हणजे नीट नेटकेपणा, व्यवस्थितपणा. एक मुलगी, उन्हाळ्याचे दिवस असतात, लग्नाचा प्रसंग असतो, एक मुलगी मुकी होती. मुकी म्हणजे बोबडी बोलणारी. तिचं लग्नच जमत नव्हतं, कंटाळून गेले. पाहुणे यायचे, पाहून जायचे, पाहुणे यायचे, पाहून जायचे. शेवटी आईवडिलांनी तिला स्पष्ट सांगितलं, आता पाहुण्यासमोर तू अजिबात बोलायचं नाही. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. पाहुणे आले, जेवण वगैरे, चहा वगैरे घेतली, नंतर जेवायला वगैरे बसले. पाहुणे म्हटले, कढी खूप सुंदर झाली, कली मी केली, लालू त्यांनी केली. पाहुणे म्हटले, येतो फिरून पुन्हा. हे अकुशळ. पाहुण्यासाठी चहा पाणी आणायला गेलेले, खाली न पाहत चालताना ग्लासला देतो ठोकर पाहुण्याच्या ताटात पाणी. हे अकुशळ. जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये कुशलता ही असायलाच हवी. अकुशलता जर असेल तर तुम्ही आनंदी जीवन जगू शकत नाही. बाई साधे सप्रयोजके असती येथीच्या उपयोगा जाती. परब्रह्म परमेश्वराच्या त्या उपयोगाला तो जीवात्मा जातो. उपयोगाला जातो म्हणजे परमेश्वराचा आनंद तो प्राप्त करून घेऊ शकतो. एका शेरकाराने म्हटले, सुभाषितकाराने म्हटलेलं आहे, तैरना आहे तो समुंदर में तरो, नदियों में क्या रखा है, प्यार करना है तो भगवान से करो, औरों से क्या रखा है. तुम्हाला जर नदीमध्ये जर पोहता आलं तर तुम्ही समुद्रामध्ये पोहणार आहे. तुम्हाला नदीमध्येच जर पोहता आलं नाही तर समुद्रामध्ये तुम्ही काय पोहणार आहे? तुम्ही घरातल्या कुटुंबावर जर प्रेम व्यक्त केलं, घरातल्या कुटुंबामध्ये तुमचं स्नेह, प्रेम, जिव्हाळा, आनंद जर घरामध्ये जर असेल तर ईश्वराशी तुम्ही आनंद व्यक्त करणार आहे. त्या ईश्वरापर्यंत तुम्ही पोहोचणार आहे जशी साधा पोहोचली. इथंच तुमचं एकमेकामध्ये प्रेम नाही, जिव्हाळा नाही, घरामध्येच जर आनंदी वातावरण नाही, तुम्ही गावामध्ये काय निर्माण करणार आहे? सोयऱ्याधाऱ्यामध्ये काय निर्माण करणार आहे? चला आमक्या घरी काय खरेदीचं नको, कोणाच्या लग्नाला ऐकते त्याच्या तरी काय जायचं, साधं वाढायला सुद्धा राहत नाही, कोण जाणार आहे? तुम्हाला घरामध्ये आनंद निर्माण करता आला पाहिजे तर तुम्ही गावामध्ये निर्माण करू शकता. सुंदर एक उदाहरण सांगतो, आनंदी कुटुंब कसं असतं पा. एका घरामध्ये इतर संप्रदाय जे असतात ते सकाळची वेळ असते, पत्नी जोरानं तांबे फेकून मारते, हा मोठ्या नोडदार बापरे, ग्लास फेकून मारते, हा मोठ्या नोडदार बापरे, वाटी फेकून मारते, तो मोठ्या नोडदार बापरे. असं करत करत एक 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 भांडं सगळं बाहेर येतं. बाहेर आल्यानंतर तो माणूसही बाहेर येतो,
हळूहळू ती पत्नी पण येते. लोक सगळे बाजूबाजूचे सगळे जमा होतात. काव काय झालं, काव काय झालं, कुठं काय झालं म्हणे. म्हणे तुम्ही तर ओरडत होते म्हणे. अरे बापरे, अरे बापरे, मोठमोठे ना म्हणे. त्याचं असं आहे, तिनं मला तांब्या फेकून मारल्यानंतर मला जर लागलं ना तिला आनंद होतो म्हणे. आणि मी जर उकवला तर मला आनंद होतो म्हणे. आम्ही एकमेकात आनंद साजरा करतो म्हणे. आम्हाला काही टेन्शन, तुम्हाला काही टेन्शन नाही, पण आम्हाला टेन्शन आलं म्हणे. काय झालं तर त्याने सांगितलं, टेन्शन लेने का नाही, टेन्शन देणे का. टेन्शन घ्यायचं नसतं म्हटले. सांसारिक जीवनामध्ये भांडं एकमेकाला लागणारच आहे, त्याचा काय विचार करणार आहे. होत आहे, चलता राहत आहे. बडे देशों में छोटी छोटी बातें चलती रहती है की नाही, होत राहते. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन देणे का. कोणत्याच गोष्टीचं जीवनामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला जर टेन्शन घ्यायचं जर नसेल तर त्यासाठी दोन तीन गोष्टी आवश्यक आहे. एक, संत महात्मे भिक्षाला निघालेले असतात, चार पाच मुलंही आनंदाने बेभान होऊन नाचत असतात, त्यावेळेस ते संत महात्मे म्हणतात, अरे मुलांनो तुम्ही एवढे आनंदाने बेभान होऊन का नाचतात, काय कारण आहे. त्यांच्याकडे लक्षच दे त्यांचं. पुन्हा ते म्हणतात, अरे काहीतरी कारण असेल ना, कारण काय ते तर सांगा ना, तुम्ही एवढे आनंदाने बेभान होऊन का नाचता. म्हणे बाबा, आमचा भाऊ बीए पास झाला म्हणून आम्हाला आनंद आहे. तुमचा भाऊ बीए पास झाला म्हणून तुम्हाला आनंद आहे. आज पास झाला, उद्या पासच राहणार आहे का, परवा दिवशी पासच राहणार आहे का, तेराव दिवशी पासच राहणार आहे का. बर जाऊ द्या. कोणत्या श्रेणीमध्ये पास झाला? प्रथम श्रेणीमध्ये पास झाला, द्वितीय श्रेणीमध्ये पास झाला, तृतीय श्रेणीमध्ये पास झाला. आज प्रथम श्रेणीमध्ये पास झाला, उद्या प्रथम श्रेणीमध्येच राहील का, परवाही राहील का, तेरावाही राहील का. मुलं विचार करायला लागली. बर ठीक आहे म्हटले, जाऊ द्या, काय हरकत नाही. तुमची इच्छा होती, तुमचा भाऊ बीए पास झाला म्हणून तुम्हाला आनंद आहे. लक्ष द्या बरं का, की तुमची इच्छा होती आपल्या भावानं बीए पास व्हावं, तुमची एक इच्छा पूर्ण झाली, त्याचा आनंद आहे. तुमचा भाऊ बीए पास झाला त्याचा आनंद आहे, की तुमची एक इच्छा होती की आपला भाऊ बीए पास व्हावा, ती इच्छा पूर्ण झाली, त्याचा आनंद आहे. ह्याला मुलं विचार करायला लागली, अंतर्मुख झाली. आमची इच्छा होती आमच्या भावानं पास व्हावं, तुमची एक इच्छा पूर्ण झाली तर एवढा तुम्हाला आनंद आहे. आज तुम्हाला आनंद आहे, उद्या असंच राहील का, परवाही असंच राहील का, तेरवाही असंच राहील का. मुलं विचार करायला लागली. आज तुमचा संत मंडळी ज्यावेळेस तुम्हाला भेटतात त्यावेळेस तुमचा आनंद हा टिकून राहावा यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. परमंडली तो टिकून राहायला पाहिजे. आज तुम्हाला जेवढा आनंद झाला ना, उद्या तेवढाच राहायला पाहिजे, परवा दिवशी तेवढाच, तेरावी दिवशीच. कारण आनंद हा तुमच्या अंतराशी संबंधित आहे. मन करावे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण. तुमचं मन जर प्रसन्न असेल तर सगळ्या सिद्धी तुमच्या पायाशी. तुमची एक इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला एवढा आनंद आहे, ज्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपल्या तो केवढा आनंदी असेल, तो परब्रह्म परमेश्वराचा भक्त. चाह गई चिंता गई मनवा बेपरवा, जिसको कचू न चाहिए सो नर शांशा. ज्याच्या इच्छा आकांक्षा मिटल्या तो बादशाचा बादशाह आहे. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, इच्छा आकांक्षा काहीच नसल्या पाहिजे. गरजेपुरतं मिळतं आहे ना, तथास्तु. गरजेपुरतं आहे ना सगळं काही, आहे की नाही. म्हणून मन करावे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण.
मन प्रसन्न असलं पाहिजे, सगळ्या सिद्धी हे तुमच्या पायाशी असल्या पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि संपवतो. दोघं मित्र असतात, सकाळची प्रसन्न अशी वेळ असते, दोघंही घरातून बाहेर निघतात. बाहेर निघाल्यानंतर एक जण म्हणतो, वा काय प्रसन्न वातावरण आहे. दुसरा म्हणतो, तसं तर काही वाटत नाही, कोणता योग्य आहे मोहन, कोणता योग्य आहे. दोन्ही पैकी कोणता योग्य आहे? एक म्हणतो, वा किती प्रसन्न वातावरण आहे, आणि दुसरा म्हणतो, तसं तर काही वाटत नाही. हा ना, मग कोणता दोन्ही पैकी योग्य कोणता आहे? जो प्रसन्न म्हणतो तो. मी म्हणतो दोन्ही चुकीची आहे. बाह्य वातावरणावरून जर तुमचं अंतःकरण प्रसन्न आणि दुःखी जर होत असेल, त्याचा सारखं दुसरं दुर्दैव दुसरं तो कोणतंही नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा आनंद पाहिजे, एवढा आनंद पाहिजे की तुम्ही जिथं जाल तिथलं वातावरण आनंदानं भरून निघलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहे, काय पंखा नाही, हवा नाही, म्हणजे पंख्यानं आणि हव्यानं तुम्हाला विचलित करून टाकलं. पंखा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ झाला. गर्मी जरी असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा आनंद, कसं काय, वा छान आहे, काही टेन्शन नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये तो आनंद पाहिजे. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जर आनंद असेल तर बाह्य गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होऊ शकत नाही. आणि हे तेव्हा शक्य होतं ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये मन प्रसन्न असेल, शरीर चांगलं असेल तर. म्हणून आनंदी कुटुंब घरामध्ये तेव्हाच होऊ शकतं. दोन चार गोष्टी आपल्याकडे पाहिजे. एकमेकाबद्दल आवड पाहिजे, प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, स्नेह पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये उत्साह पाहिजे. तिसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये कार्यतत्परता पाहिजे. चौथी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये कुशलता पाहिजे. पाचवी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये साधेसारखा साधेपणा पाहिजे. साधेला कोणत्याच गोष्टीचं काहीही वाटत नव्हतं, साधी होती सर. शेवटी स्वामी प्रसन्न होतात आणि साधेला म्हणतात, साधे हो काही मागा, जी जी मज आपले आनंद द्यावा, प्रेम द्यावं. स्वामींनी साधेला शेवटी प्रेम दिलं. आपण जर इथल्या जीवनामध्ये जर आनंदी राहिलो तर शेवटी एक दिवशी परब्रह्म परमेश्वराचं प्रेम आपण आनंद नक्कीच प्राप्त करून घेऊ. त्यासाठी या चार पाच गोष्टी आपल्याकडे पाहिजे. कोणकोणत्या, कोणकोणत्या पाहिजे? एकमेकाबद्दल आवड पाहिजे, एकमेकाबद्दल प्रेम पाहिजे, एकमेकाबद्दल जिव्हाळा पाहिजे, एकमेकाबद्दल स्नेह पाहिजे, जीवनामध्ये उत्साह पाहिजे, है की नाही, कुशलता पाहिजे, सप्रयोजकता पाहिजे, आणि जीवनामध्ये मन, तुमचं मन आणि शरीर निरोगी असलं पाहिजे. मनही रोगीट नसलं पाहिजे, शरीर रोगीट नसलं पाहिजे, आणि चिंताही नसली पाहिजे. भविष्यकाळाची आणि भूतकाळाचं तुम्ही विचार नाही केला पाहिजे. वर्तमान काल में जीने की कला, हा जो क्षण मला प्राप्त झालेला आहे हा आनंदाने मी कसा जगेल, याला डिस्टर्ब का करू, मी याला विचलित का करू, एवढा मी कमजोर आहे का, खड 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 आवाजानं मी दुःखी व्हावं, कोणीतरी यावं मला ढुसणी देऊन जावं. मी सर्व समर्थ परमेश्वराचा भक्त आहोत. कुणाचा? मला सांगा, श्रीकृष्ण भगवंताच्या जीवनामध्ये कधी तुम्हाला दुःख दिसलं का? दिसलं का? युद्धाचा प्रसंग असतो, सगळे एकमेकासमोर उभी असतात, अर्जुनही गांडीव धनुष्य खाली टाकून हातबळ झालेला असतो आणि रडायला सुरुवात करतो. भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहतो तर भगवंत प्रसन्न आहे, आनंदी आहे. भगवंता, आम्ही सगळे टेन्शनमध्ये, मी सगळ्यांकडे पाहिलं तर सगळे टेन्शनमध्ये, तानामध्ये, खाऊ गिळू, यानं मला असं केलं, यानं मला तसं केलं, मी याला मारल्याशिवाय राहणार नाही, सगळे आम्ही टेन्शनमध्ये. मारामारीच्या प्रसंगामध्ये कोणी खुश असतं का?
आणि तुमचा चेहरा प्रसन्न आहे, आनंदी आहे, याच्या पाठीमागचं कारण काय? खूप सुंदर उत्तर दिलं स्वामींनी श्रीकृष्ण भगवंतांनी, हे अर्जुना नमाम कर्माणि लिंपंती, कर्म मला लिंपयमान करू शकत नाही, दुःख माझ्याजवळ फिरकू शकत नाही, दुःख मला चिटकू शकत। तुम्ही हातावर पेढा घेतला, पेढा घेतल्यानंतर तुम्ही जिभेवर टाकला, खाऊन घेतला, हात तुम्ही धुतला साबणीनं, जीभ धुतली का? हात तुमचा दुःखानं लिंपित झाला, जीभ लिंपित झाली का? श्रीकृष्ण भगवंत म्हणतात दुःख माझ्याजवळ फिरकू शकत नाही, दुःख मला चिटकू शकत, म्हणून तुम्ही भक्त कोणाची? श्रीकृष्ण भगवंताची। मग एवढी लेची पाहिजे एक तुम्ही, कोणी येऊन तुम्हाला दृष्टी देऊन जाव? अरे तू काय मला दुःख देणार आहे? तुम्हाला दुःख देऊ शकत नाही। तू काय मला त्रास देणार आहे? देऊ शकत नाही। मी सर्वसमर्थ परमेश्वराचा भक्त आहोत, ऐक नाही। म्हणून आजपासून प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण आनंदानं जगणार ना? का जगायचं राहिलं? आता ठरवा इथून पुढे जगायचं म्हणून। आनंदानं आपलं जीवन हे जगलं पाहिजे, प्रत्येक क्षण आनंदानं जगला पाहिजे। काढून टाकायचे डोक्यातले विचार, टाकून काढून टाकायतले घाणेरडे विचार, निगेटिव्ह विचार सगळे काढून टाके, पॉझिटिव्ह विचार ठेवायचे। आला प्रसंग तरी काय, होत आहे, चलत आहे, काय फरक पडत नाही। प्रत्येक क्षण आपण हा आनंदानं जगला पाहिजे। प्रत्येक क्षण जर तुम्हाला आनंदानं जगता आला तर प्रत्येक मिनिट तुम्हाला जगण्याची सवय होईल। प्रत्येक मिनिट जगण्याची सवय आली म्हणजे प्रत्येक तास सवय होईल, प्रत्येक दिवस तुम्हाला तुमचा आनंदानं जाईल आणि प्रत्येक साल तुमचंही आनंदानं गेलं पाहिजे। कारण तुम्ही सर्वसमर्थ परमेश्वराचे भक्त आहात, आनंदाकडं तुमची वाटचाल आहे, त्या परमेश्वराच्या मोक्षाकडं तुमची वाटचाल आहे, अशीच तुमची त्या आनंदाकडं वाटचाल हो। ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो।